संयुक्त राष्ट्र महासभेत भारतानं पॅलेस्टाईनशी संबंधित ठरावावर मतदान करण्यापासून अलिप्त राहणं पसंत केलं. इस्रायलनं पॅलेस्टाईनच्या क्षेत्रावर जो बेकायदा ताबा मिळवला तो लवकरात लवकर हटवावा आणि तोही 12 महिन्यात कोणताही विलंब न लावता अशी मागणी या ठरावात करण्यात आली आहे. भारतानं या ठरावावर मतदान केलं नाही, 124 देशांनी या ठरावाच्या बाजूनं मतदान केलं. लेजर स्फोटानंतर दुसऱ्याच दिवशी लेबनॉनची राजधानी बेत्रूममध्ये पुन्हा बॉम्बस्फोट झाले. वेगवेगळ्या मीडिया रिपोर्ट्सनुसार हे स्फोट वॉकी टॉकी आणि काही जुन्या रेडिओ, लॅपटॉप व मोबाईलच्या माध्यमातून झाले. स्फोट झालेले पेजर हे हिजबुल्लाचे सैनिक वापरत होते. आज सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या ताज्या बॉम्बस्फोटात किमान 3 जवानांचा मृत्यू झाला. इस्रायलच्या हल्ल्यात हिजबुल्लाला मोठा धक्का देणारे पेजर हंगेरीतील एका कंपनीने बनवले असा खळबळजनक दावा तैवान मधील दुसऱ्या एका कंपनीने बुधवारी केल्याने जगभरात खळबळ उडाली आहे. पेजरच्या या वापरामुळे लेबनॉन व इस्रायल मधील संघर्षात आणखी वाढ झाली आहे. याच दरम्यान अनेक भागात घरातील सौर ऊर्जा प्रणालीत स्फोट घडविण्यात आले. बांगलादेशात काही दिवसांपूर्वी बंडखोरी झाली, आता बांगलादेशात पुन्हा बंडखोरीचे ढग दाटून आले. अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनिस यांनाही शेख हसीना प्रमाणे बंडाची भीती वाटू लागते. बांगलादेशात निवडणुकीची मागणी जोर धरतीये, जनतेच्या विरोधीची पातळी मात्र वाढतच चालली आहे. याच परिस्थितीत मोहम्मद युनिस यांना कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतलाय. पुढील 60 दिवसांसाठी संपूर्ण देशात लष्कराला विशेष अधिकार दिले. देशद्रोहाच्या आरोपाखाली 24 वर्षे तुरुंगात घातल्यानंतर फिजियन माजी सत्तापालट नेते जॉर्ज स्पाइट यांना राष्ट्रपती पदाची माफी देण्यात आली आहे आणि आज 19 सप्टेंबर रोजी त्यांची सुटका करण्यात आली आहे. फिजी करेक्शन सर्व्हिसने सांगितले की व्यावसायिक उच्छिष्ट बनलेल्या या 6 जणांसह औपचारिकपणे माफी देण्यात आली आहे. राजकीय दृष्ट्या संवेदनशील प्रकरणांना सामोरे जाण्यासाठी स्थापन केलेला मर्सी कमिशनच्या शिफारसीनुसार त्यांना क्षमा करण्यात आले. कॅनडाचे पंतप्रधान म्हणून जस्टिन ट्रुडो यांचा कार्यकाळ नाट्यमय पद्धतीने उलगडतोय. सत्तेला चिटकून राहण्याचे त्यांचे प्रयत्न असूनही त्यांचे नेतृत्व देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक चुकांमुळे त्रस्त झाले, त्यामुळे त्यांची विश्वासार्हता आणि प्रभाव कमी झालाय. सत्तेवरील त्यांची पकड घसरल्याने ट्रुडोने भारतासोबत खोल दरी निर्माण होण्याचा धोका पत्करलाय आणि जगण्यासाठी खलिस्तानी कार्ड खेळलंय. जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज 19 सप्टेंबर रोजी श्रीनगरमध्ये आपल्या पहिल्या निवडणूक रॅलीला संबोधित केले. त्यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला बोल केलाय. काल येथे पहिल्या टप्प्यातील मतदान झाले ज्यामध्ये मोठ्या संख्येने लोक सहभागी झाले होते. पहिल्यांदाच राज्यात दहशतवादाच्या सावलीशिवाय मतदान झालंय. काश्मीरच्या विध्वंसाला 3 घराणे जबाबदार आहेत, मात्र आता राज्य या घराणेशाहीच्या तावडीत राहणार नाही असं देखील पीएम मोदी यांनी म्हटलंय. अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर दिल्लीमध्ये नव्या सरकारच्या स्थापनेसाठी हालचालींना सुरुवात झाली. दरम्यान आम आदमी पक्षामधील वरिष्ठ नेत्या आतिशी यांच्या पक्षाकडून दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आली आहे. आतिशी यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळामध्ये 5 मंत्री असणार आहेत. त्यामध्ये गोपाल राय, कैलाश गहलोत, सौरभ भारद्वाज, इम्रान हुसेन आणि मुकेश अहलावत यांचा समावेश असणार आहे. जम्मू काश्मीर मधील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये कलम 370 हा कळीचा मुद्दा बनलेला आहे. या वादात आता पाकिस्ताननेही उडी घेत धक्कादायक दावा केलाय. काश्मीर मध्ये कलम 370 आणि 35A पुन्हा लागू करण्याच्या मुद्द्यावर पाकिस्तान आणि काँग्रेस नॅशनल कॉन्फरन्स आघाडी ही एकमेकांसोबत आहे असा दावा पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी केलाय. कलम 370 बाबत पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी केलेल्या विधानाला नॅशनल कॉन्फरन्स ओमर अब्दुल्ला यांनी चोख प्रत्युत्तर दिलंय. पाकिस्तानने आधी आपला देश सांभाळावा, त्यानंतर आमच्या निवडणुकांवर वक्तव्य करण्याची आवश्यकता नाहीये. आमचं पाकिस्तानशी काही घेणं देणं नाही, आम्ही पाकिस्तानमध्ये राहत नाही. काश्मीर प्रश्न हा भारताचा अंतर्गत प्रश्न आहे, तसेच त्यामध्ये हस्तक्षेप करण्याचा पाकिस्तानला कुठलाही अधिकार नाही
असे उमर अब्दुल्ला यांनी ठणकावून सांगितले. जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कलम 370 मुद्द्यावरून राज्यातील राजकारण चांगलंच तापलंय. दरम्यान पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांच्या वक्तव्यावरून नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस भाजपच्या निशाणावर आले. यावरून आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील एक्सवर पोस्ट शेअर करत काँग्रेसवर थेट निशाणा साधलाय. लँड फॉर जॉब घोटाळ्यात समन्स मिळाल्याची पर्वा न करता तेजस्वी यादव यांनी त्यांच्या आमदार खासदारांची तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीचा अजेंडा समोर आला नसून ज्या प्रकारे ही बैठक बोलवण्यात आली आहे त्यातून काहीतरी पडद्या आडून सुरू असल्याची कुजबूज सुरू आहे. बहुतांश आमदार खासदारांना बैठकीला का बोलवलं याची माहिती सध्या तरी नाहीये. द हिलच्या मते द कॉमनवेल्थ फंडने आज गुरुवारी प्रकाशित केलेला मिरर 2024 अ पोर्ट्रेट ऑफ फॉलिंग US हेल्दी सिस्टम या अहवालात 10 देशांमधील 70 आरोग्य सेवा प्रणालींचे विश्लेषण केले आणि त्यांची एकमेकांशी तुलना केली. सर्वेक्षणात US प्रणालीला एकूणच शेवटचे स्थान देण्यात आले. प्रामुख्याने प्रवेश योग्यता आणि आरोग्य सेवा परिणामांमध्ये 10व्या स्थानावर असल्यामुळे प्रशासकीय कार्यक्षमता आणि कनेक्टिव्हिटी कमी असण्यामध्ये या अहवालात सांगितलं गेलंय. MBBS ला प्रवेश मिळावा म्हणून काही विद्यार्थ्यांनी धर्म बदलल्याचा प्रकार सध्या समोर आलाय. चौकशीअंती विद्यार्थ्यांनी सादर केलेली जात प्रमाणपत्रे बोगस असल्याचं आढळून आलंय. त्यानंतर प्रशासनाने 8 जणांचा प्रवेश रद्द केलाय. हरिद्वार मधील सुभारती विद्यापीठात हा प्रकार घडलाय. श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्या 2 सामन्यातील पहिला कसोटी सामना होतोय. या सामन्यात नाणेफेकीचा कौल श्रीलंकेने जिंकला आणि फलंदाजीचा निर्णय घेतला. पण श्रीलंकेची सुरुवात काही चांगली झाली नाही. संघ अडचणीत असताना कामिंदू मेंडिस आणि कुसल मेंडिसने मोर्चा सांभाळलाय. 6वा विकेट दोघांनी मिळून 103 धावांची भागीदारी केली. कामिंदू मेंडिसने 173 चेंडूत 11 चौकाराच्या मदतीने 114 धावा केल्यात तर कुसल मेंडिसने 68 चेंडूत 7 चौकारांच्या मदतीने 50 धावांची खेळी केली आहे.